मराठी भाषेचा पराकोटीचा अभिमान आणि असता असणारे आपण आणि मराठी भाषेला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी अपरामित कष्ट घेणाऱ्या कुसुमाग्रज म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिन म्हणजेच मराठी राज्यभाषा दिवस म्हणून ओळखला जातो. मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने शहरातील नाशिकरोड बसस्थानक परिसरात बस कर्मचाऱ्यांच्या वतीने कुसुमाग्रज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी नाशिकरोड परिसराच्या नगरसेविका सुषमा पगारे यांनी शिरवाडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला आणि उपस्थितांना मराठी भाषेचे महत्त्व समजावले. दरम्यान बस डेपो कर्मचारी कुमार पगारे यांनी आई विषयी कविता सादर केली. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. दरम्यान संदीप सोनवणे, कुमार पगारे, निलेश भालेराव, डॉक्टर मांडुळकर, विशाल मांजायकर, अनिल शेळके, दामिनी सोनार आणि बसस्थानक परिसरातील कर्मचारी आणि पदाधिकारी उपस्थित होते. रवींद्र जाधव, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक.